हॅलो स्टुडंट्स, तिजारे क्लासेसमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत वर्ग 9 चॅप्टर नंबर 4 मेजरमेंट ऑफ मॅटरमध्ये सेकंड लेक्चर. त्यामध्ये आपण शिकणार आहोत लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रॉपोर्शन. आता लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रॉपोर्शन म्हणजे नेमकं काय? तर इन दिन 1794 द फ्रेंच सायंटिस्ट जे एल प्रोस्ट हे एक सायंटिस्ट होते आणि यांनी काय म्हटलं होतं, एक लॉ डिझाईन केला होता. त्याचं काय होता तो लॉ? द प्रॉपोर्शन बाय द मास ऑफ द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स इन द डिफरंट सॅम्पल्स ऑफ द कंपाऊंड्स इज फिक्स्ड. म्हणजेच काय? आता याला जर थोडं मराठीत समजायचं सांगितलं तर एक एक्झाम्पल घेऊन याला आपण सांगू शकतो. जसं की आपण जेव्हाही H2O लिहितो, म्हणजे पाण्याचं वॉटरसाठी जो काय आपण कंपाऊंड लिहितो H2O, आता वॉटरचा हा कंपाऊंड आहे, म्हणजे याच्यामध्ये हायड्रोजनचे 2 एलिमेंट्स आलेत आणि ऑक्सिजनचा 1 एलिमेंट आला. तर अशा प्रकारे आपण नेहमीच वॉटरचं जेव्हाही मॉलिक्युल वॉटरचं जेव्हाही कंपाऊंड आपण लिहितो तेव्हा H2O असाच लिहितो, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही कधीही लिहत नाही. आपण कधीही लिहत नाही की H3O आहे किंवा HO3 आहे किंवा HO2 आहे किंवा 2HO आहे, असं कुठलंही काहीही आपण लिहत नाही. याचं कारण काय आहे की पाणी तेव्हाच तयार होते जेव्हा हायड्रोजनचे 2 एलिमेंट्स असतात आणि ऑक्सिजनचा 1 एलिमेंट असतो, तेव्हाच हे पाणीचं कंपाऊंड तयार होते. अदरवाईज वॉटर तयार होऊ शकत नाही. त्यामुळं इथे एक म्हटलं आहे की प्रॉपोर्शन म्हणजे कुठलेही जे एलिमेंट्स असतात ते जेव्हा एका प्रॉपोर्शनमध्ये एकमेकांसोबत मिक्स होतात तेव्हाच कुठेतरी एक प्रॉपर कंपाऊंड तयार होत असतो. तर खाली आणखी काही एक्झाम्पल्स दिले आहेत. जसं की ह्या वॉटरचं आपण बघितलं की हायड्रोजन आणि ऑक्सिजन अशा पद्धतीचे 2 मिक्स असतात. तर इथे बघा, लक्ष द्या, इथे म्हटलेलं आहे की 1:8 हे त्याचं प्रॉपोर्शन आहे. 1:8 म्हणजे काय? हायड्रोजनच्या 1 ॲटम आणि ऑक्सिजनचे 8 ॲटम मिळून एक पाण्याचा जो मॉलिक्युल कंपाऊंड आहे तो तयार होत असतो. म्हणजे जर तुम्ही ग्लासभर सपोज पाणी घेतलं, ठीक आहे, ग्लासभर सपोज पाणी घेतलं, चला ग्लासभरची आपण गोष्ट नाही करूया, इथे फक्त आपण 9 ग्रामची गोष्ट घेऊया. 9 ग्राम जर तुम्ही पाणी घेतलं, 9 ग्राम पाणी घेतल्यानंतर जर तुम्ही त्याला मोजलं तर त्यापैकी 1 ग्राम जो आहे हा 1 ग्राम हे हायड्रोजन भरणार आहे आणि उरलेले जे 8 ग्राम आहेत हे तुम्हाला ऑक्सिजनचे याच्यामध्ये मिळणार आहे. तर 9 ग्राम पाण्यामध्ये 1 ग्राम हायड्रोजन आणि 8 ग्राम ऑक्सिजन मिळणार आहे. त्यानंतर दुसरा एक जो रेशो आपल्याला दिला आहे इथे एक्झाम्पलसाठी तो दिला आहे कार्बन डायऑक्साईडचा. याचासुद्धा जो रेशो आहे तो 3:8 आहे. 3:8 रेशो म्हणजे काय? 3 रेशोनी याच्यामध्ये कार्बन असणार आहे आणि 8 रेशोनी याच्यामध्ये ऑक्सिजन असणार आहे. तर आपण याला जर प्रॉपर एक बघितलं गेलं तर इथे आपल्याला दिसून पडतं की 44 ग्रामचं आपल्याला एक एक्झाम्पल लिहिलं आहे. जर आपण 44 ग्राम कार्बन डायऑक्साईड घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्याला 12 ग्राम कार्बन सापडणार आहे आणि 32 ग्राम ऑक्सिजन सापडणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 32 आणि 12 जर आपण ॲड केले तर आपल्याला जे आन्सर आहे ते 44 ग्राम आपल्याला भेटणार आहे. म्हणजे 44 ग्रामपैकी 12 ग्राम कार्बन आणि 32 ग्राम ऑक्सिजन, अशा पद्धतीने इथे हा रेशो फॉलो होतो आपला. तर या ठिकाणी हे दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला आणखी एक बाजूला एका सायंटिस्टबद्दल महत्त्वाची इंट्रोडक्शन पार्ट दिलेला आहे. अँटोनी लेवॉयझर, त्यांनी बरेचसे महत्त्वाचे शोध लावले होते. जसं पहिला पॉईंट तुम्ही बघू शकता की नॉमेनक्लेचर ऑफ द ऑक्सिजन अँड हायड्रोजन, म्हणजे ऑक्सिजन आणि हायड्रोजन या दोन्ही एलिमेंट्सचे नावं त्यांनी ठेवले होते. त्यानंतर सेकंड पॉईंट की बा त्यांनी हे सुद्धा दाखवलं होतं की ऑक्सिजन आणि म्हणजे जेव्हाही एखाद्या गोष्टीला आपण जाळतो तेव्हा जे कंबशन होतं तेव्हा ऑक्सिजनची सगळ्यात जास्त मदत होते. त्यानंतर वॉज द फर्स्ट टू यूज द ॲक्युरेट वेटिंग टेक्निक्स, म्हणजेच काय की त्यांनी एखादं एलिमेंट जेव्हा मोजलं तेव्हा त्यांनी स्वतः एक चांगली महत्त्वाची टेक्निक डेव्हलप केली होती ज्यामध्ये ते त्या एलिमेंटचं वजन करू शकतील. त्यानंतर डिस्कवर्ड दॅट द वॉटर इज मेड अप ऑफ अ हायड्रोजन अँड ऑक्सिजन, म्हणजे पाण्याचा जो कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे 2 एलिमेंट्स असतात, हे सुद्धा त्यांनी इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर
नेक्स्ट पॉइंट आहे असाइन द सिस्टमॅटिक नेम्स टू द कंपाउंड दॅट इज द सल्फ्युरिक ॲसिड आणि सल्फेट आणि सल्फाईड या कंपाऊंड्सला सुद्धा त्यांनीच नावं दिलेले आहेत. आणि हे काही बुक्सचे सुद्धा ऑथर आहेत जसं की मॉडर्न केमिस्ट्री वगैरे. ओके, तर अशा पद्धतीचे यांनी बरेच महत्त्वाचे शोध आपल्याला साठी यांनी लावलेले आहेत, तर ज्याचा आज समाजाला सगळ्यांनाच उपयोग होतो आहे. नेक्स्ट आहे आपल्याला इथे दिलेलं आहे व्हेरिफिकेशन ऑफ द लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रॉपोर्शन. जसं की आपण आता शिकलो की लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रॉपोर्शन नेमकं काय असतं, की एखाद्या कंपाऊंडमध्ये कुठल्या कुठल्या जर त्याचा रेशो काय असतो बाय, जसं समजा हायड्रोजनचं घेतलं कार्बन डायऑक्साईडचं, तर कार्बन किती आणि ऑक्सिजन किती हे आपण आताच बघितलं आहे. तर याच पद्धतीचे आणखी काही इथे एलिमेंट्सचे बद्दल किंवा कंपाऊंडबद्दल इथे माहिती दिलेली आहे, तर ती तुम्ही माहिती वाचू शकता. ही जी इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे याच्या संदर्भात कुठलाही क्वेश्चन एक्झाममध्ये विचारत नाही, परंतु जर तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेजसाठी ते गोष्ट घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच घ्यायला पाहिजे. त्यानंतर आपला नेक्स्ट टॉपिक आहे इथे ॲटम साईज मास अँड व्हॅलन्सी, म्हणजे ॲटम त्याची जे काय साईज असते, मास आणि व्हॅलन्सी या सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. आजच्यासाठी एवढंच. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही तिजारे क्लासेस या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ मिळत राहतील. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांनासुद्धा पाठवा, जेणेकरून त्यांनासुद्धा हे गोष्टी माहिती पडतील आणि त्यांनासुद्धा अभ्यास करायसाठी मदत होईल. तर थँक्यू.